सर्वसामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापू लागलंय. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 4 दिवस तळ ठोकणार आहे. 1 ते 4 फेब्रुवारी असा नाशिकमध्ये राज ठाकरे यांचा दौरा निश्चित झालाय. तसा आदेश देखील नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना हा देण्यात आला. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा हा महत्वाचा मानला जातोय. एकीकडे नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला राहिला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात नवनिर्माण घडवण्यासाठी आणि नवचैतन्य आणण्यासाठी राज ठाकरे हे नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मनसेने सरचिटणीस किशोर पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती देखील केली आहे. त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा देखील राज ठाकरेंना सादर केला. राज ठाकरेंच्या या दौऱ्यात आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ही आखण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकमधून मनसेकडून कोण उमेदवार असणार या संदर्भात देखील अनेक चर्चा रंगू लागल्या आहे. मात्र नाशिकमध्ये मनसेचा हा उमेदवार आयात असेल अशा देखील चर्चा सध्या नाशिकमध्ये बघायला मिळत आहे. या संदर्भात नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना काय वाटतंय बघूया. नगर कार्यालयापर्यंत किंवा माझ्यापर्यंत असं काही आलेले नाहीये, परंतु हा जो काही लोकसभेच्या माध्यमातून प्रवेशाचा विषय असेल किंवा लोकसभेच्या माध्यमातून जो काही विषय असेल त्याचा संपूर्ण निर्णय माननीय राजसाहेब घेत असतात, आणि माननीय राजसाहेब जो काही निर्णय घेतील तो आमच्या सर्व राजसैनिकांना, सर्व मनसैनिकांना, सर्व पदाधिकाऱ्यांना तो बंधनकारक असेल, आणि साहेबांचा जो आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही पालन करणार 100%. सर, माननीय राजसाहेबांनी नाशिकला लोकसभेचा उमेदवार जर दिला तर त्या अनुषंगाने आमचं सर्व काम चालू आहे. प्रभागामध्ये आमच्या बैठका चालू आहे, त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये आमच्या गट अध्यक्षांच्या नेमणुका आमचा चालू आहे. संपूर्ण पदाधिकाऱ्यांना लोकसभेच्या माध्यमातून काम कसं करावं त्या माध्यमातून सगळ्या कल्पना दिल्या गेलेल्या आहेत, आणि त्याच माध्यमातून माननीय राजसाहेबांच्या उपस्थितीत आणि सर्व पदाधिकारी, शाखाध्यक्ष, गटाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन शिबिर सुद्धा येत्या 2 तारखेला 11 वाजता नाशिक शहरामध्ये आहे. सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे फिरू लागले. नाशिकमध्ये देखील अनेक पक्षांच्या नेत्यांचे दौरे देखील पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 1 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारीच्या दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील दौरा हा जवळपास निश्चित झाला आहे. सध्या नाशिकमध्ये लोकसभा निवडणूक ही मनसेच्या माध्यमातून देखील लढवली जाणार असल्याचं अनेक दिवसांपासून चर्चा रंगू लागल्या आहे. मात्र उमेदवार कोण असेल, मनसेच्या संपूर्ण या रणनीतीमागे राज ठाकरे यांची येणारी लोकसभेची तयारी नेमकी कशा पद्धतीने असेल, त्याच अनुषंगानं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तब्बल 4 दिवसांचा राज ठाकरे यांचा दौरा हा किती महत्वाचा ठरेल हे त्यांच्या दौऱ्यानंतर समजेलच. मात्र या दौऱ्यामध्ये अनेक पक्ष बांधणी, त्याचबरोबर पक्ष बांधणीसोबतच अनेक प्रवेश सोहळे, नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका या नाशिकमध्ये होणार आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाच्या बैठका देखील संपन्न होणार आहे. लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी मनसे देखील आग्रही आहे. नाशिक मनसेच्या माध्यमातून देखील लोकसभा निवडणूक ही लढवण्याचा राज आदेश जर या पदाधिकाऱ्यांना आणि मनसैनिकांना जर मिळाला तर येणारी निवडणूक ही मनसैनिकांच्या माध्यमातून यंदाची ही निवडणूक मोठ्या प्रमाणात महत्त्वाची असेल, आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या मनसे हा महत्त्वाचा पक्ष असून लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेकडनं नाशिकमधून कोण उमेदवार राज ठाकरे हे रिंगणात उतरवतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच मनसेसोबत अनेक काही पक्ष देखील आहेत, ते अलायन्स करू शकतात. मात्र सध्याची परिस्थिती राजकीयदृष्ट्या बघितली तर ती सध्याची परिस्थिती ही मनसे कोणत्याही पक्षासोबत सध्या अलायन्स करणार आहे अशी देखील सध्या बघायला मिळते. मात्र राज ठाकरे यांची ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची असली तरी देखील मनसेच्या माध्यमातून नाशिकमध्ये कशा पद्धतीने तयारी केली जाणार, या दौऱ्यामध्ये काय काय महत्त्वाचे निर्णय होतील, त्यासोबतच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज ठाकरे हे आपल्या मनसैनिकांना नेमकं काय मार्गदर्शन करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनसांसाठी शुभम मुटके पाटील, नाशिक.